त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे बोधेगाव, ते पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, परंतु ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सुविधा मिळत नाहीये. त्या ठिकाणी मोठा मतदारसंघ असल्यामुळे ग्रामीण भागातील पेशंटची खूप मोठी हेळसांड होते. विशेषतः कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी आमदार निधी आणि DPDC मध्ये पालकमंत्री महोदयांनी ऑक्सिजनचे प्लांट उभे केले, परंतु त्या ठिकाणी नगर जवळपास 65 किलोमीटर आहे 40 ते 50 बोधेगाव पासून, तर त्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटरची सुविधा आणि ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञ स्टाफ त्या ठिकाणी नेमण्यात यावा, एवढी एक विनंती आजच्या या पुरवणी मागण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी करते.